स्वागत आहे आपले आर एस पाटील कृषी मंत्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। बीबीएफ पेरणी यंत्र म्हणजे ब्रॉड बेड फरो अर्थात रुंद वरंबासरी पेरणी यंत्र होय। बीबीएफ या पेरणी यंत्राविषयी किंवा पेरणी पद्धतीविषयी आपण ऐकले असेलच। बीबीएफ तंत्रज्ञानाच्या संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला इतर शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळाल्या असतील। काही शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा झालाय तर काहींना तोटाही झालाय। या व्हिडिओद्वारे आपण सर्वप्रथम बीबीएफ तंत्रज्ञान बीबीएफ पेरणी यंत्राची माहिती करून घेणार आहोत। नंतर बीबीएफ पेरणी यंत्र वापरून ज्या शेतकऱ्यांना तोटा झालाय त्यामागची कारणं काय आहेत हे माहिती करून घेणार आहोत। आणि व्हिडिओच्या शेवटी बीबीएफ तंत्रज्ञान योग्य पद्धतीने वापरून उत्पादन कसे वाढते याविषयी माहिती करून घेणार आहोत। बीबीएफ पेरणी पद्धती म्हणजे गादी वाफ्यावर पेरणी करणे, यासाठी बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर केला जातो। बीबीएफ यंत्राद्वारे आपण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार 3.5 फूट, 4 फूट, 4.5 फूट, 5 फूट रुंदीचा गादी वाफा तयार करू शकतो। या गादी वाफ्यावर पिकाच्या 4 रांगा पेरल्या जातात। 2 रांगेतील अंतर आपल्याला पाहिजे तसे 9 इंच, 12 इंच, 18 इंच ठेवता येते। गादी वाफ्याच्या दोन्ही बाजूला 1-1 फुटाच्या सऱ्या तयार होतात। गादी वाफ्याची उंची जमिनीच्या प्रकारानुसार 20 सेंटीमीटर पासून 30 सेंटीमीटर पर्यंत असू शकते। 1 एकर शेताच्या पेरणीसाठी साधारणपणे 1 तास या यंत्राद्वारे आपल्याला लागू शकतो। बीबीएफ तंत्रज्ञान किंवा बीबीएफ यंत्र वापरून ज्या शेतकऱ्यांना तोटा झालाय त्यामागची कारणं काय आहेत ते आपण या व्हिडिओमधून आता बघणार आहोत। पहिलं कारण आहे, पेरणी करतेवेळी ट्रॅक्टरचा वेग हा 4 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त ठेवणे, यामुळे उगवण क्षमता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कमी मिळते। दुसरे कारण आहे, ज्या ठिकाणी जमीन हलकी आहे तिथे जर गादी वाफ्याची रुंदी 4 फुटापेक्षा जास्त ठेवली असेल आणि सरीने पाणी दिले तर गादी वाफा पूर्ण भिजत नाही आणि पर्यायाने उत्पादनामध्ये घट येते। बीबीएफ तंत्रज्ञान वापरून नुकसान होण्याचं तिसरं कारण आहे, खरीपामध्ये पावसाचा जर खंड पडला आणि पर्यायी सिंचनाची व्यवस्था नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला उत्पादनामध्ये घट येते। चौथं कारण आहे, पर्यायी सिंचन व्यवस्थेसाठी तुषार सिंचन किंवा रेन पाईप सिंचन पद्धतीचा जर आपण अवलंब केला नाही तर आपल्याला उत्पादनामध्ये घट येऊ शकते। तंत्रज्ञान वापरून नुकसान होण्याचं 5वं कारण आहे, कोरडवाहू भागामध्ये बीबीएफ यंत्राद्वारे उताऱ्याच्या दिशेने जर पेरणी केली तर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही आणि सरीद्वारे शेताच्या बाहेर जाते आणि पिकाची पाण्याची गरजही भागली जात नाही। ही काही कारणे आहेत की बीबीएफ तंत्रज्ञान वापरलंय आणि त्यांचं ते अयशस्वी ठरलं। आता बीबीएफ तंत्रज्ञान हे योग्य पद्धतीने कसं वापरायचं की जेणेकरून आपलं उत्पादन वाढेल आणि या तंत्रज्ञानाचा आपल्याला फायदा होईल त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। पेरणी करतेवेळी ट्रॅक्टरचा वेग हा 4 किलोमीटर प्रति तासापेक्षा हा कमी असावा। सेकंड हाय किंवा थर्ड लो गिअरमध्ये आपण चालवायला हवा। गादी वाफ्याची रुंदी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य तेवढीच ठेवावी जेणेकरून जरी आपल्याला सरीने पाणी देण्याची वेळ आली तर आपला गादी वाफा हा पूर्णपणे भिजेल आणि पिकाची पाण्याची गरज भागेल। त्यानंतर बीबीएफ तंत्रज्ञान योग्य पद्धतीने वापरण्यासाठी बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी ही उताराला नेहमी आडवी करावी, ज्याद्वारे पावसाचं पाणी हे शेताबाहेर वाहून जाणार नाही आणि आपल्या शेतामध्येच मुरेल। खरीप हंगामामध्ये जर पावसाचा खंड पडला तर पर्याय सिंचन व्यवस्थेसाठी तुषार अथवा रेनपाईप सिंचन पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी करायला पाहिजे। कुठलेही तंत्रज्ञान हे जर योग्य पद्धतीने वापरले तर त्याचा नक्कीच फायदा होतो। त्याकरता ते तंत्रज्ञान योग्य पद्धतीने समजून घेऊन त्या पद्धतीने अवलंब करणं हे गरजेचे आहे।